पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पण अजित पवारांकडून बैठकांचा धडाका, अजितदादा कुरघोडी करत सुपर पालकमंत्री बनत असल्याची जोरदार चर्चा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ हवा होता. भाजपा आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप. नितीन देसाई यांना मातोश्रीच्या जवळची व्यक्ती धमक्या देत असल्याचाही आरोप. भाजपविरोधात लढा सुरू ठेवा, शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. आगामी काळ निवडणुकांचा असेल, त्यासाठी कामाला लागा. पवारांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. गुलाबराव पाटील यांची नाव न घेता गुलाबराव देवकर यांच्यासह समर्थकांवर टीका. आधी 50 खोके एकदम ओके म्हणणाऱ्यांची आता बोलती बंद. गुलाबराव पाटील यांचा देवकरांसह राष्ट्रवादीवर हल्ला बोल. माजी आमदार के पी पाटील यांचं गंभीर विधान. कर्नाटकवाल्यांनो वेळ पडली तर तलवारी घेऊन या. कोणत्याही परिस्थितीत दूध गंगेचं पाणी देणार नाही. संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण गप्प बसणार नाही. इचलकरंजी पाणी प्रश्नावरून पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत विधान. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता. इचलकरंजीकरांनी सुळकूत योजनेचा हट्ट सोडावा, अन्यथा मोठा रक्तपात होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा. विरोधी पक्ष आघाडी इंडियाच्या नेत्यांची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक. मुंबईत ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावून वातावरण निर्मिती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. सत्तेची हाव नाही म्हणता मग मंत्रिपदाची शपथ कशाला घेतली? बाहेर पडा आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घ्या. भाजपची गुलामी का? अजित पवारांना राऊतांचा सवाल. मुंबईत तलाठी परीक्षा सेंटरवर गोंधळ. पवई आयटी पार्क सेंटरवर विद्यार्थ्यांचा गोंधळ. उमेदवारांशी संवादासाठी परीक्षा केंद्रावर कुणीही नसल्यानं संताप. तलाठी भरती परीक्षा पेपर फुटीसंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाण्याच्या तयारीत. गैरप्रकाराबाबत चौकशी समिती नेमण्याची मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. कांदा निर्यात शुल्क रद्द करावं, तसंच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठाकरे गट आक्रमक. राजकारणामध्ये कोणी कुठे गेला तरी संवेदनशीलपणा. एकनिष्ठ राजकारण करणाऱ्याला जनता किंमत देत असते. आम्ही कायम संघर्ष केला असून आम्हाला कोणत्याही पदासाठी राजकारण करायचं नाही. बीडमध्ये भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची प्रतिक्रिया. उदयनराजे भोसले यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवरच शीघ्र कविता. आमच्या मनात आहेत रामदासजी आठवले, म्हणूनच आम्ही त्यांना गटवले. आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्या प्रशिक्षण शिबिर मेळाव्यात उदयनराजेंनी सादर केली कविता. पुण्यातील सर्व गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असले तरी अजित पवारांकडून बैठकांचा धडाका. हडपसरमधील एका कार्यक्रमात आमदार चेतन तुपे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजारी. तुपे यांचा शरद पवारांना पाठिंबा, मात्र गेल्या 2 महिन्यात त्यांनी अनेकदा घेतली अजितदादांची भेट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.